शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र अविनाश मेमाने, मेमाने कृषी दीप या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी फोन करतात, काही शेतकरी SMS करतात की बाबा तुम्ही जी गुलाब शेती करतात, त्या गुलाब शेतीमध्ये जे उत्पादन आहे, उत्पादन आणि क्वालिटी ह्या दोन गोष्टीवर ज्यावेळेस तुम्ही काम करताय, तर त्याच्यावर त्याचं व्यवस्थापन कसं करताय, किंवा गुलाबामध्ये जे क्वालिटी उत्पादन आहे, उत्पादन कसं घ्यायचं, गुलाब बागेमध्ये स्वच्छता किती महत्वाची, खुरपणी केल्यानंतर गुलाबाला कोणते फायदे होणार आहेत, किंवा जे खते व्यवस्थापन गुलाबामध्ये केलं जातं, तर किती दिवसांनी गुलाबाला ऑटोसोल्युबल खतं सोडली पाहिजे, बऱ्याच लोकांच्या मनामध्ये जे शंका आहेत या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील. चला तर मग सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, गेली 2 ते 3 वर्ष झालं आपण गुलाब शेतीवर व्हिडिओ बनवतोय, त्यामध्ये ओपन प्रक्षेत्रावर शेतकरी ज्यावेळेस गुलाब शेती करतोय त्यावेळेस शेतकऱ्यांना बरेचसे मेजर प्रॉब्लेम येतात. म्हणजे पॉलिहाऊसमध्ये काय होतं की बाबा पॅक बंद, म्हणजे थोडक्यात बंदिस्त ज्यावेळेस शेती करतोय गुलाबाची, त्यावेळेस थोड्याशा अडचणी कमी येतात. पण ज्यावेळेस ओपन प्रक्षेत्रावर गुलाब शेती केली जाते त्यामध्ये तुमचं हवामान तुमच्या हातामध्ये नाही, पाणी, क्लायमेट चेंजेस होत आहेत, हिवाळ्यामध्ये धुकं जास्त पडते, दव जास्त पडते, त्यामुळं सगळ्या समस्या, पावसाळ्यामध्ये समस्या येतात, हिवाळ्यामध्ये समस्या येतात, उन्हाळ्यामध्ये जो हीटचा प्रॉब्लेम आहे, टेम्परेचरचा, ओपन प्रक्षेत्रावर शेतकरी ज्यावेळेस गुलाब शेती करतो त्यामुळे रेड माइट्स असेल, थ्रिप्स असेल, म्हणजे गुलाब शेतीमध्ये तिन्ही हंगामामध्ये चॅलेंज शेतकरी मित्रांनो भरपूर आहेत, आणि शेतकऱ्यांना ती चॅलेंज फेस करणं खूप अवघड जाते. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही ओपन प्रक्षेत्रावर गुलाब शेती करताय त्यामुळे तुमचा देशी गुलाब असेल किंवा तुमचा हायब्रिड गुलाब असेल, बोर्डी जातीचा गुलाब असेल, तर गुलाबामध्ये आपण स्टेप बाय स्टेप ऐकू, गुलाबमध्ये स्वच्छता किती महत्वाची. माझ्या मागं तुम्ही प्लॉटमध्ये पाहू शकता की ज्यावेळेस तुम्ही गुलाब शेतीमध्ये तण व्यवस्थापन करताय, कारण का ज्यावेळेस आपण बेडवर आलेलं जी गवत खुरपतोय किंवा मधल्या भागामध्ये ज्यावेळेस खुरपणी चालू असते, तर गुलाबामध्ये स्वच्छता खूप महत्वाची. मी बऱ्याच जे गुलाब उत्पादक शेतकरी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील गुलाब उत्पादकांशी ज्यावेळेस संवाद साधत असतो मोबाईलवर, त्यावेळेस बऱ्याच वेळा शेतकरी फोटो टाकत असतात की बाबा आम्हाला गुलाबास तुमच्यासारखे व्यवस्थापन करायचं. पण शेतकरी मित्रांनो, गुलाब शेती करत असताना तुमचा एक व्यवसाय म्हणून तुम्ही गुलाब शेती करणं गरजेचं आहे. म्हणजे 365 दिवसाची सरासरी त्यामध्ये इनपुट आणि आउटपुट येतंय किती आणि जातंय किती, त्याचं जर तुम्ही सगळा लेखाजोखा घेतला तरच तुम्हाला गुलाब शेती ही नक्कीच परवडत असते. गुलाब शेतीमध्ये तण व्यवस्थापन, बरेच शेतकरी विचारतात की बाबा गुलाबामध्ये काही तणनाशक आहे का. शेतकरी मित्रांनो, नक्कीच गुलाबामध्ये तुम्ही तणनाशकाचा वापर करू शकता, पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला, अतिवापर झाला की त्याचे तुम्हाला दुष्परिणाम नक्की दिसतात. ज्यावेळेस तुम्ही गुलाबामध्ये तण व्यवस्थापन करताय तर त्यामध्ये तुम्ही एखाद्या वेळेस स्वीप पॉवर, ग्लुपोसिनेट अमोनियम 13.5 आणि तुम्ही पॅराक्वॉट दोन्ही एकत्र मारू शकता, प्लस स्वीप पॉवर, ग्लुपोसिनेट अमोनियम 13.5 आणि गोल ह्याचंसुद्धा तुम्ही कॉम्बिनेशन त्यामध्ये करू शकता. पण ते कधीतरी बाबा ज्यावेळेस आपल्याला शक्यच नाही, जास्त पाऊस पडतोय, आपल्याला खुरपणे शक्य नाही, पूर्ण जमिनीमध्ये ओलावा आहे, त्यावेळेस तुम्ही तणनाशकाचा वापर करा. पण ज्यावेळेस तुमच्याकडे पाऊस नाही त्यावेळेस तुम्ही त्याच्या बेडला ती खुरपणी करणं गरजेचं आहे. खुरपणी केल्याचे फायदे आपले असं होतं की जी गुलाबाची मुळी वरच्या भागामध्ये असते, म्हणजे बेडच्या जास्त खोल जात नाही, ज्या मुळ्या न्यूट्रिएंट अपटेक करतात, ज्या मुळ्या अन्नद्रव्ये उचलतायत, त्यामुळे वरच्या भागामध्ये असतात. आणि थोडंसं तुम्ही ज्यावेळेस 1 ते 2 इंच व्यवस्थित त्याला खुरपणी केली, हलवलं व्यवस्थित, तर जे अन्नद्रव्ये उचलण्याची जी इफिशियन्सी म्हणतो, कार्यक्षमता वाढत असते आणि तुम्हाला जे रिझल्ट आहेत शेतकरी मित्रांनो रिझल्ट चांगले असतात. आता माझ्या मागे तुम्ही प्लॉट पाहता, आपला हा घरचा प्लॉट आहे, घरच्या प्लॉटमध्ये ज्यावेळेस तण व्यवस्थापन करतो आपण कधीतरी वर्षात नाही एकदा त्यामध्ये तणनाशक मारतो, शक्यतो आपण त्यामध्ये खुरपून घेत असतो. खुरपण्यामध्ये तुम्हाला फायदे असा होतात की जी तुम्ही खतं सोडताय, तुम्ही 12:61 सोडत असता, तुम्ही 13:40 सोडताय, तुम्ही 19:19 असेल, तुम्ही 0:52:34 अवस्थेचा जसं तुम्ही सोडताय, तर सगळं तिथे झाडाला लागू होते. पण बऱ्याच वेळा काय होतं, तंज भरपूर असतं तर 50% तुमचं गवत उचलतंय, 50 ते 60% आणि 30 ते 40% फक्त झाडाला मिळते. त्यामुळं जे फिजिबिलिटी ग्रोथ म्हणतो, स्टेमची साईज, बर्डची साईज, स्प्राउटिंग म्हणतो आपण, हे शेतकरी मित्रांनो व्यवस्थित फुटत नाही. शेतकऱ्यांचे रिझल्ट आहेत, हे रिझल्ट यामध्ये गुलाबामध्ये मिळत नाहीत.
शेतकरी मित्रांनो, आमच्या गुलाब शेतीमध्ये ज्यावेळेस आम्ही व्यवस्थापन करतोय, महत्त्वाचं शेतमाल मागाशी सांगितलं किंवा तण व्यवस्थापन, जर तुमचं तणाचं व्यवस्थापन व्यवस्थित असेल, व्यवस्थित दर महिन्याला तुम्ही जर गुलाबमध्ये खुरपणी केली, तरच तुम्हाला तुम्ही दिले जी खतं आहेत खतच्यामध्ये लागू होत आहे आणि स्टेमची साईज तुम्हाला म्हणजे न्यूट्रिएंट्स जे अपटेकिंग म्हणतो आपण, अपटेक शेतकरी मित्रांनो चांगला होत असतो. मी ज्यावेळेस गुलाबामध्ये जी खताचं व्यवस्थापन आहे, बरेच शेतकरी विचारतात फोन करून की मग तुम्ही गुलाबामध्ये खत व्यवस्थापन कसं करताय. शेतकरी मित्रांनो, गुलाबामध्ये ज्यावेळेस तुम्ही खत व्यवस्थापन केलं जातं, काही शेतकरी 4 दिवसाला वॉटर सोल्युबल सोडतात, काही शेतकरी 8 आठवड्याला वॉटर सोल्युबल सोडतात, तर काही शेतकरी जी विद्राव्य खते आहेत विद्राव्य खते गुलाबामध्ये वापर करत नाही. शेतकरी मित्रांनो, विद्राव्य खतांचा गुलाबामध्ये जो मेजर रोल आहे, हा मेजर रोल खूप महत्त्वाचा आहे. कारण का तुम्ही बेसल डोस टाकलेला हा लगेच काय लागू होत नाही, म्हणजे फॉस्फरस लागू व्हायला काही 20 दिवस 25 दिवस, पोटॅश लागू व्हायला 30-35-40 दिवस, म्हणजे टाकलेली खतं लागू व्हायला जाड उचलायला थोडा वेळ लागत असतो. त्याच्यावर जर तुम्ही विद्राव्य खतं ड्रीपने सोडली अवस्थेनुसार, 19:19 असेल, 12:61 असेल, 13:43 असेल, जशी तुमची अवस्था आहे, जशी प्रस्प्राउटिंग निघते, फुटवा निघला छोटा, तुम्ही 19:19, 12:61, 11:24, 11 आलटून पालटून त्याला ड्रीपने ज्यावेळेस तुम्ही ग्रेड देत आहे, तर त्या ग्रेड देणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो, गुलाबमध्ये चालू मग तुम्ही पाहू शकता गुलाबमध्ये फुटव्यांची संख्या चांगली आहे, स्टेमची साईज चांगली आहे, बड साईज सुद्धा चांगली आहे. त्याचं महत्त्वाचं कारण, मी ज्यावेळेस विद्राव्य खताबरोबर काही संजीवकांसुद्धा वापर करत असतो, त्यामध्ये साधा बहार फ्लावर स्पेशल किटचा महिन्यातून एकदा तुम्ही वापर करणं गरजेचं आहे. प्रत्येक महिन्यामध्ये तुम्ही 1/2 एकरासाठी म्हणजे 6 ते 7 हजार कलमासाठी एक तुम्ही साधा बहार किट जर वापरलं तर तुम्हाला फुटव्यांची संख्या चांगली भेटणार आहे. दुसरी गोष्ट, स्टेमची जाडी चांगली भेटणार, लांबी चांगली भेटणार आहे, स्प्राउटिंग चांगलं निघणार आहे, फुटव्यांची संख्या चांगली भेटून जे उत्पादन आहे उत्पादनामध्ये नक्कीच 20-25% तुमची शेतकरी मित्रांनो वाढ होणार आहे. आता ह्या प्लॉटमध्ये मी 2 तासाचा फ्लावर स्पेशल किटचा वापर केला होता, मागच्या महिन्यामध्ये एकदा केला होता, ह्या महिन्यामध्ये एकदा केला होता. तुम्ही प्लॉटमध्ये पाहू शकता की फुटव्यांची संख्या चांगली आहे, बड साईज चांगली आहे आणि क्वालिटी जर म्हटलं तर क्वालिटी मार्केटमध्ये 1 नंबर विकली जाते. म्हणजे पुणे गुलटेकडी फुल मार्केटमध्ये ज्यावेळेस आम्ही माल विक्रीसाठी नेत असतो, त्यावेळेस जी ग्राहकांची पसंती आहे आमच्या गुलाबाला नक्कीच बाकीच्यांपेक्षा चांगली मिळत असते. म्हणजे गुलाबामध्ये ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थापन करताय शेतकरी मित्रांनो, त्यावेळेस तुमचं खत व्यवस्थापन ज्यावेळेस करताय, त्यामधनं अवस्थेनुसार 12:61, 13:43, 12:34 असेल, सदाबहार फ्लावर स्पेशल किटचा सुद्धा तुम्ही त्यामध्ये वापर करू शकता. शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी होते बाबा सदाबहार फ्लावर स्पेशल किट्स वापरल्याने आमच्या गुलाबामध्ये ट्रेसिन का काही ते हार्मोन्स आहेत त्यामध्ये झाडाला काही प्रॉब्लेम होईन का, झाड ट्रेसमध्ये जाईन का, शेतकरी म्हणून अजिबात नाही. महिन्यातून तुम्ही एकदा जरी हार्मोन वापरले तर झाड ट्रेसमध्ये जाण्याचं काहीच त्यामध्ये शंका तुम्ही मनामध्ये आणू नका. कारण का हार्मोन्स बरोबर आपण जे काही खत व्यवस्थापन करतोय तर त्यामध्ये तुम्ही NPK म्हणजे कोणत्या वनस्पतीमध्ये वनस्पतीला NPK लागणार आहे, सेकंडरी लागणार आहे, मायक्रोन्युट्रिएंट लागणार आहे, काही संजीवक लागणार आहे, सगळ्याचं जर व्यवस्थित त्याचं बॅलन्स केलं तुम्ही तर कोणत्याही प्रकारचा झाडामध्ये ट्रेस येत नाही किंवा काही त्याचे साईड इफेक्ट हे झाडाला होत नाहीत. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सदाबहार किट महाराष्ट्रात जर घर बसल्या मागवायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिला आहे, कंपनीचा नंबर आहे, त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. आणि महाराष्ट्रात 1299 घर बसल्या हे सदाबहार किट तुम्ही मागू शकता. शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी विचारतात की आम्हाला तुमचा गुलाबाचा प्लॉट पाहिजे आहे. शेतकरी मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही लोकेशन ट्रॅक करू शकता आणि आमच्या गुलाब शेतीला तुम्ही भेट देऊ शकता. मी परत एकदा तुम्हाला पत्ता सांगतो आहे, गाव बोरकरवाडी सुपा, तालुका बारामती, जिल्हा पुणे. या मी बोरकवाडीमध्ये येऊन आमची गुलाब शेती लाईव्हमध्ये पाहू शकता, म्हणजे जी आम्ही खत व्यवस्थापन कसं केले त्यामधनं, बेडची साईज किती, 2 रोपातलं अंतर असेल किंवा जे आम्ही जी कटिंग करतो ह्या कटिंगवर सुद्धा जी क्वालिटी कशी मेंटेन होते. म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना गुलाब शेती करायची, काही शेतकरी गुलाब शेती केली, पण बऱ्याच शेतकऱ्यांच्या विषयी संवाद साधतोय तर 90% शेतकरी गुलाब शेतीमध्ये फेल ठरत आहेत किंवा गुलाब शेती शेतकऱ्यांना व्यवस्थापन जमत नाही. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला गुलाब शेती पाहिजे असेल तर मी गुलाब शेती पाहण्यासाठी माझा मी नंबर देतोय, माझ्या संपर्क करू शकता आणि फोन करून तुम्ही आमची गुलाब शेती पाहायला येऊ शकता.
शेतकरी मित्रांनो, गुलाब शेती संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनल उपलब्ध आहे. अगदी लागवडीपासून ते काढणीपर्यंत लागवड कशी करायची, बेसल डोस कोणता टाकायचा, विद्राव्य खताचं व्यवस्थापन कसं, संपूर्ण मार्गदर्शन आमच्या चॅनल उपलब्ध आहे. तुम्ही चॅनल जाऊन व्हिडिओ पाहू शकता आणि मार्गदर्शन घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.